नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, होऊ दे चर्चा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना उपयोगी असणारी माहिती किंवा शेतीविषयी असणारी माहिती याच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत असतो. तत्पूर्वी बरेच शेतकरी बांधव आहेत, त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा मी महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवरती टाकत जाईन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे सातबाऱ्याविषयी माहिती. या ठिकाणी तलाठ्यांचा दिलेला असतो सातबारा, त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, तलाठे आपल्याला दोन प्रकारचं या ठिकाणी प्रिंट देतात, एक गाव नमुना 7 आणि दुसरा म्हणजे आपल्याला ते गाव नमुना 12 अशा प्रकारचे या ठिकाणी दोन झेरॉक्स आपल्याला काढून तिथे देत असतात, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे. बघा, गाव नमुना 12 आहे ह्याच्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिषेक आणि नोंदवया तयार करणे व सुरक्षित ठेवणे नियम 1971 यातील नियम 3, 5, 6 आणि 7 अशा प्रकारचं हेडलाईन दिलेलं असतं. त्यामध्ये तुमच्या गावाचं नाव असतं, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर ते एखाद्या बघा गट क्रमांक व उपविभाग, जो तुमचा गट क्रमांक असेल किंवा उपविभाग असेल तो या ठिकाणी तिथे दिलेला असतो. पहिला रकाना आपण बघणार तो म्हणजे गट क्रमांक आणि उपविभाग, त्यामध्ये कोणती कोणती माहिती आपण ते बघणार आहे. शेताचे स्थानिक नाव म्हणजे बघा शेतीचं त्या ठिकाणी स्थानिक नाव वगैरे दिलं असतं, मग त्यामध्ये क्षेत्र एककमध्ये हेक्टरा चौरसमध्ये म्हटलं जातं त्याचं एक दिलेलं आहे. मग तुमची शेती कोणती, मग ती जिरायत असेल, बाग आहे, तरी, वर्कस, इतर ज्या प्रकारची शेती असेल त्या प्रकारची या ठिकाणी शेती तिथं दिली असती. ही शेती या ठिकाणी जिरायत असल्यामुळं तिथं जिरायत या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एकूण क्षेत्र, जे काय क्षेत्र असेल ते क्षेत्र या ठिकाणी इथं दिलेलं आहे. त्यानंतर त्या खाली बघा पोट खराब होऊ लागवडीस अयोग्य, म्हणजे जे की लागवडीसाठी अयोग्य नाही किंवा पोट खराब आहे की जे आपल्या बघा जमिनीमध्ये विहीर पड असेल किंवा झाडासाठी पड असेल ज्यामध्ये आपण कोणते पीक घेत नाही त्याला पोट खराब आहे किंवा लागवडीस अयोग्य असं समजलं जातं. मग त्यामध्ये वर्ग आणि वर्ग ब असे दोन भाग पडतात, त्यामध्ये जे असेल ते त्याच्या पुढे या ठिकाणी ती तेवढी जमीन दर्शवली जाते. एकूण पोट खराब आहे, जो काय पोट खराब असेल तो पोट खराब या ठिकाणी तिथं दर्शवला जातो. आकारणी 1.12, बघा जी आकारणी आहे ती ब्रिटिश लोकांनी ज्या 100 वर्षापासून जी त्यांनी आकारणी केली तीच आकारणी या ठिकाणी आपण आज पुढं चालवत आहोत. आता काही क्षेत्रात किंवा काही भागात या ठिकाणी बागा क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे या ठिकाणी, त्यामुळे शासनाने तिथे वेगवेगळे कर या ठिकाणी राबवले आहेत. खाली बघा जुना फेरफार क्रमांक त्याची माहिती आपण पुढं बघणार आहोत. त्यानंतर बोधारम पद्धती, बोगोदराचा वर्ग 1, बघा बोधारम पद्धती बोगोदराचा वर्ग 1, बोगोदराचा वर्ग 2 आणि बोगोदराचा वर्ग 3 असे 3 भाग पडतात. बोगोदराचा वर्ग 1 म्हणजे स्वतः शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीचा मालक असतो, मग तो त्या शेतीचे जे काही व्यवहार असतील, मग जमीन विकणे असेल, जमीन एखाद्याला कसण्यासाठी देणे, जमीन एखाद्याला बक्षीस म्हणून देणे, सर्व काही अधिकार असतात ते शेतकऱ्याचे असतात, त्यात बोगोदराचा वर्ग म्हणलं जातं. बोगोदराचा वर्ग 2 म्हणजे अशा प्रकारची जमीन भाव ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात जमीन आहे त्यांना ते शासनाकडून जमीन या ठिकाणी भेटलेली असते, किंवा अल्पभूधारक थोडीफार आहे त्याला मग जास्त जमीन या ठिकाणी शासनाकडून दिली गेलेली होती, आणि किंवा त्यांना जमीन नाही अशा लोकांना या ठिकाणी शासन जमीन देतं त्याला बोगोदराचा वर्ग 2 म्हणतात. ती जमीन आहे, त्या जमीनवर जर काय बाबा व्यवहार करायचे असतील तर त्याला पूर्णतः मग ती तुम्हाला विकायची असेल किंवा ती एखाद्याला कसण्यासाठी द्यायची असेल, काय करायचं असेल, जे काय कागदपत्र व्यवहार करायचे असतील तर त्याचे पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याला असतात. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी दिल्यानंतरच या ठिकाणी त्याचे आपण ते सर्व काही व्यवहार वगैरे किंवा कसण्यासाठी देऊ शकतो. आणि बोगोदराचा वर्ग 3 अशा प्रकारची जमीन आहे जे की वेतनानुसार दिली जाते, मग ती मंदिरासाठी असेल, एखाद्या स्थळासाठी दिली असेल, मग त्याच्यावरती आपण कोणत्या प्रकारचा अधिकार या ठिकाणी राबवू शकत नाही. मग त्याचे जे काही अधिकार असतील, जे ते काही कारवाई करायचे असेल किंवा जे काही व्यवहार करायचे असेल ते पूर्णतः तहसील आपले ते जिल्हाधिकारी करतात, त्याच्यामुळं जे काही अधिकार असतात ते जिल्हाधिकाऱ्याच्या हातात असतात. त्यानंतरचा आपला पुढे राखा मागा बोगोदराचे नाव, मग त्यामध्ये बोगोदराचं नाव दिलेलं असतं. या ठिकाणी जे एकच नाव आहे त्या ठिकाणी तुमचे भरपूर नाव असतात, मग वारस असतील, भाऊ असेल किंवा भावाचे बहिणीचे जे असतील ते सर्वांचे नाव या ठिकाणी इथं असतात. यामध्ये त्या पुढे दिलेले असतात क्षेत्र, जे तुमचं क्षेत्र असतं ते क्षेत्र या ठिकाणी दर्शवलं जातं. आकार जे आपण मागं बघितलं आहे, आणि पोट खराबा, जो काय पोट खराब असेल तोही तिथे दर्शवला जातो. आणि फेरफार क्रमांक म्हणजे बघा तुमच्या जमिनीवर जे आत्तापर्यंत व्यवहार झालेत, मग जमीन विकलेली असेल त्याचा तो फेर असेल, मग त्या फेरमध्ये जर तुम्ही काढलं तर संपूर्ण माहिती असती. परत अजून तुम्हाला सांगतो, एखाद्या बँकेचं लोन वगैरे असेल त्याचासुद्धा फेर या ठिकाणी पडतो, मग त्या फेरची संपूर्ण
तो फेर क्रमांक जर आपण काढला तर त्यामध्ये संपूर्ण माहिती असते की आपण कोणतं कोणतं व्यवहार केलेलं आहे काय, त्यासाठी तो फेर क्रमांक असतो. त्यानंतर आपण बघतो आहे बघा खाते क्रमांक, जो खाते क्रमांक असतो बघा तो आपला पिक्चर असतो या ठिकाणी, त्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यानंतर कुळाचे नाव व इतर अधिकार, कुळाचे नाव म्हणजे त्यामध्ये तुमचे भाऊबंद असतील किंवा काय असतील त्यांचेसुद्धा नावं असतात, किंवा आपण एखाद्या प्रकारचं लोन जर घेतलं असेल तर त्याची माहिती या ठिकाणी तिथं दिलेली असते. बघा इथं बँक ऑफ बडोदा बोजा चढवला, बँक ऑफ बडोदा कुल रन रुपये 150,000 आणि त्याचा पुढं देव फेर पडलेला आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी गाव नमुना 7 यामध्ये दिलेली असते. यानंतरची आपण माहिती बघणार आहे ते म्हणजे गाव नमुना 12 तत्पुरुष शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक माहिती सांगतो ते म्हणजे जर तुम्हाला मोबाईलवरती 7/12 डाउनलोड करायचं असेल कसा करायचा ह्याची जर माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये 7/12 अशी कमेंट करा. जर जास्त प्रमाणात कमेंट आली तर नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ मी बनवेल की मोबाईलवरती एकदम सोप्या पद्धतीने 7/12 कसा डाउनलोड करायचा. तर आपण बघूया नंतरचं बघा गाव नमुना 12 पिकाची नोंदवही, अशा प्रकारची माहिती दिली असते. जी मागची हेडलाईन होती महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवही तयार करणे व सुरक्षित ठेवणे नियम 1971 येथील नियम 29 अशा प्रकारचं हेडलाईन याला आहे. यामध्ये सेम बघा तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक, गट क्रमांक उपविभाग, जी माहिती मागच्या आपण ह्याच्या बघितली ती गाव नमुना 7 सेम तीच माहिती या ठिकाणी गाव नमुना 12 वरती आहे. त्यानंतर खाली बघा पिकातील क्षेत्राचा तपशील, तुमच्या पिकातील जो क्षेत्र आहे त्याचा तपशील या ठिकाणी असतो. गाव नमुना 12 म्हणजे यामध्ये आपल्याला जी पीक आपण घेतो वार्षिक पीक त्याचे संपूर्ण डिटेल्स या गाव नमुना 12 असते. मग त्यामध्ये मिश्र पिकाखाली क्षेत्र, निर्बळ पिकाखाली क्षेत्र असे या ठिकाणी प्रकार पडतात, म्हणजे बघा जे आपण पीक घेतो ते कोणत्या प्रकारचं आहे, मग ते मिश्र एका निर्बळ हे या ठिकाणी दर्शवलं जातं. बघा आपण एक एक कॉलम बघूया, वर्ष 2018-19 हंगाम, मग त्या हंगाम रब्बी खरीफ जो असा तो इथे या ठिकाणी रब्बी तो रब्बी. मिश्राचा संकेत क्रमांक, या ठिकाणी मिश्राचा संकेत क्रमांक आहे तो या ठिकाणी दर्शवला नाही, पण जो काय असेल तो या ठिकाणी तिथं दर्शवला जातो. जलसिंचन अजलसिंचन, जर तुमचं जलसिंचनचं असेल किंवा अजनसिंचन असेल जी काय माहिती असेल ती या ठिकाणी इथं दाखवली जाते. पिकाचे नाव जलसिंचन अजलसिंचन, ज्या ज्या प्रकारचे पिकं असतील ते त्या प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली असते. मग याच्यात बघा यांनी निर्बळ पिकातील क्षेत्र हे घेतलेलं आहे ते म्हणजे ऊस. मग जलसिंचनाचं साधन जलसिंचन वगैरे केलेलं आहे त्यामुळे किती केलेलं आहे त्याचीसुद्धा माहिती आहे 1.60 आणि अजलसिंचन त्यामध्ये माहिती नाही. स्वरूप म्हणजे कोणत्या स्वरूपाचं जलसिंचन आहे बघा, मग ती विहीर नाही ते बघा सॉरी लागवडीस उपलब्ध नसलेली जमीन, मग त्यामध्ये दाखवलेले बघा स्वरूप. बघा मी तुम्हाला ते पोट खराब जी माहिती सांगितली होती जी की विहीर पड आहे इथं या ठिकाणी ती दाखवलेली विहीर पड, क्षेत्र किती पडलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी तिथं दाखवलेलं आहे, आणि जलसिंचनाचं साधन काय ते या ठिकाणी विहीर आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी गाव नमुना 12 यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा शेरा असतो, शेरा म्हणजे तलाठी अधिकारी लोक असतील त्यांचा सही आणि शिक्का, अशा प्रकारची माहिती 7/12 यावरती तलाठ्याने दिलेली असते. अशा प्रकारे तलाठ्याचा 7/12 आपण समजून घेतलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या अजून शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना 7/12 माहिती मिळेल. आणि जर मोबाईलवरती व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर 7/12 कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.